नमस्कार मी आकाश जाधव एक महत्त्वाचं अपडेट आणि रिक्रुटमेंट नोटिफिकेशनबद्दल माहिती मला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती ती आहे डी एन एस बँकेची एकतीस जागासाठी जर बँक किंवा नंबर ऑफ वेकन्सीज बघून तुम्ही जर अप्लाय करणं किंवा न करणं किंवा व्हिडिओ इथं वी था थांबवणार असाल तर माझं असं म्हणणं होतं की व्हिडिओ पहिल्यांदा शेवटपर्यंत बघा आणि मग इन्फॉर्म डिसिजन त्या ॲडवर्टिजमेंटबद्दल किंवा नोटिफिकेशनबद्दल तुम्हाला घ्यायचं आहे पुढच्या पंधरावीस मिनिटांमध्ये मी तुम्हाला पूर्ण ही जी माहिती आहे ती ह्या एक्झामबद्दलची सांगतो तयारीबद्दल पण आपण त्याच्यामध्ये जे ते डिस्कस करत तर वन बाय वन ही माहिती मला एस बँकेबद्दलची सांगायची ती बँक आहे काय सगळ्यात पहिल्यांदा तर ही बँक जी आहे एस बँक जी आधीचं तिचं नाव डोंबिवली नागरी सहकारी बँक होतं तिच्या पासष्ट ब्रँचेस आहेत बारा वेगळ्या वेगळ्या शहरांमध्ये स्टेट बँक आहे पण सध्याला ह्या ज्या जागा आहेत सध्याला महाराष्ट्रातल्या ब्रँचेससाठी ज्या त्या ह्या पद्धतीनं आहेत बँकेची स्थापना भरपूर जुनी आहे ती सहा सप्टेंबर एकोणीसशे सत्तरची स्थापना आहे आणि बँकेमध्ये जुने विद्यार्थी भरपूर आहेत त्यामुळं व्हिडिओ बनवण्याच्या आधी मी त्यांच्याशी आधी बोललो होतो आणि बऱ्यापैकी माहिती जी ती त्यांच्याकडून गोळा केलेली आहे तर चला चालू करत बघा ना आपल्या आजच्या ह्या ज्या नोटिफिकेशनपासून हे स्टार्ट करताना या बँकेच्या एक्झामच्या तयारीसाठी आपली एक नवीन बॅच बँकिंग स्टार टू पॉईंट ओ जी आहे ती आपली स्टार्ट होती आहे नऊ मेपासून बॅचचा बॅचमध्ये आपलं टिपिकली मागच्या दोन तुम्ही पाहिला असेल जो फ्लो आहे तो दिवसेंदिवस अधिक चांगल्या पद्धतीने आहे फॅकल्टी टीम किंवा बाकी सगळ्या गोष्टी एकानंतर एक सगळ्या व्यवस्थित घडून येतात आता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हळूहळू जे आहेत ते मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी जे ते सायझेबली निकाल ऑनलाईनच्या बॅचेसच्या विद्यार्थ्यांचे आशा याच्यामध्ये दिसत आहेत सोबत एस एस सीच्या एक्झामसाठी आपली एस एस सी एम बॅच पहिल्यापासून चालू आहे जी अठरा एप्रिलपासून आपण जितकीच चालू केलेली आहे का एक चांगली संधी मला एस एस सी एम टेस्टच्या निकालाच्या माध्यमातून सध्या दिसते कारण की त्यामध्ये सध्या हा हे जे हवालदार हे ज्या पोस्ट आहेत ही सेंट्रल एक्साईजमध्ये तर आणि जी एस टीमध्ये हे ॲड झालेलं असल्यामुळं टोटल वेकन्सी ज्या शक्यतो चार ते पाच हजाराच्या असायच्या त्या आता आठ हजारापर्यंत जाऊ शकतात आता ही एक माहिती मला द्यायची होती आपण लगेच आपला आजचा पाठ सोबत सोबत चालू करून द्या बघा ह्यातली जो नोटिफिकेशन आहे नोटिफिकेशनचा फॉन्ड थोडासा छोटा आहे आपण मी त्यातला मला जेवढा जेवढा पाठ सांगायचा आहे तो तुम्हाला वन बाय वन सांगतो एकतीस पोझिशन्स आहेत बघा मला याच्याबद्दल पुढे बोलायचं की जागा एकतीस आहेत आम्ही अप्लाय करावं का त्यानंतर सहकारी बँक असल्यामुळं त्यांना कसलाही जातीचा कोटा जो आहे तो अवेलेबल नाही आहे हे एकतीस जागा सगळ्यांना ओपन आहेत ॲप्लिकेशन फॉर्म दोन मे ते तेवीस मे पर्यंत आहे एक्झाम एक जी ती जूनमध्ये ट्यू सांगितलेली आहे आणि लगेच पुढच्या पंधरा दिवसात निकाल त्याच्यानंतर इंटरव्ह्यू एक परीक्षा आणि इंटरव्ह्यू अशा पद्धतीने ही एक्झाम जी होणार आहे एलिजिबिलिटी जी तुमची चेक होईल ती एक एप्रिल दोन हजार बावीस त्या दिवशी तुमचं एजचं कॅल्क्युलेशन त्या दिवशी तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन त्या दिवशी तुमचे इतरही जे काही डॉक्युमेंट असतील हे ह्या डेट पर्यंत तुमचे तयार पाहिजे त्यानंतर कॅन्डिडेट जो आहे तो महाराष्ट्राचा डोमेसाइल पाहिजे आणि बाकी सगळ्या ज्या काही गोष्टी त्याला या तारखेच्या हिशोबाने त्यांना अवेलेबल पाहिजे असं सांगितलं एज एकवीस ते अठ्ठावीस आहे याच्यामध्ये ओबीसी एस सी एस टी एक्स्ट्रा सवलत जी ती नाही आहे कारण की सहकारी बँक आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा आर्ट्स सायन्स कॉमर्स ॲग्री मॅनेजमेंट ह्याच्यामधलं ग्रॅज्युएशन चालेल पण इंजिनिअरिंग नको असं ते म्हणतात शक्यतो त्यांच्याकडे ॲट्रिशन जे आहेत ते येणं जॉबला लागणं आणि नंतर दुसरे कुठे कुठं कुठं झालं तर लगेच लगेच दुसरीकडे जाणं असा प्रॉब्लेम असावा तर त्यामुळे त्यांनी त्या हिशोबाने त्या दिलेलं कम्प्युटर लिटरसी तुमचा एम एस सी आय टी किंवा कॉलेजमध्ये असताना आय टी किंवा कम्प्युटरचा विषय किंवा तुमचं स्वतःचं टेक्निकल ते ग्रॅज्युएशन जे अदर आणि इंजिनिअरिंग जर असेल बी सी एस बी एस सी तर ते सुद्धा तुमचं चालून जाईल जर कम्प्युटरचं कोणतं सर्टिफिकेट नसेल तर त्यानंतर कॅन्डिडेटला रीड राईट आणि स्पीक मराठीमध्ये आलं पाहिजे मराठी आलं पाहिजे एक्झामचा जो सिलेबस आहे बघा हा तुम्ही आय बी पी एस क्लर्क मेन्सच्या टाईपमध्ये म्हणू शकता डिफिकल्टी लेवल नाही आय बी पी एस क्लर्क मेन्स सेवाचा कटा दोनशेपैकी पासष्टचा आहे इथं तुमचे दोनशेपैकी सव्वाशे दीडशे तर असे अटेम्प्ट होतात कारण की डिफिकल्टी लेवल कमी असते त्याच्यामुळं ओव्हरऑल जनरल अॅब्स पन्नास क्वेश्चन पन्नास मार्क इंग्लिश चाळीस क्वेश्चन चाळीस मार्क रिजनिंग पन्नास क्वेश्चन साठ मार्क क्वांट पन्नास क्वेश्चन पन्नास मार्क असा एकशे नव्वद प्रश्न दोनशे मार्काचा पेपर आहे पेपर फक्त इंग्लिशमध्ये अवेलेबल असेल हिंदीमध्ये नाही आणि पस्तीस मिनिट पस्तीस मिनिट पंचेचाळीस मिनिट पंचेचाळीस मिनिटाचा सा, एकशे साठ मिनिटाचा सा हा पेपर असणार आहे ज्याची डिफिकल्टी लेवल आय बी पी एस कधिकलच्या मेन्सपेक्षा कमी असणार आहे तिथून पुढे रॉ आपलं निगेटिव्ह मार्किंग वन फोरची आहे त्यानंतर सेक्शनल कट ऑफ आहेत अवेले आहेत त्यानंतर एक्झामचे जे सेंटर आहेत ते, ओफ, आहित, 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 ते मुंबई ठाणे पुणे नागपूर जळगाव सातारा नाशिक औरंगाबाद अहमदनगर आणि कोल्हापूर अक्रॉस महाराष्ट्र सगळीकडे एक्झामचे सेंटर्स आहेत त्याच्यानंतर त्यांनी दिलेलं बघा ऑनलाईन एक्झामसाठी हे फॉलोइंग डॉक्युमेंट्स घेऊन यायचे आहेत ह्याची पीडीएफ जितकी मी तुम्हाला खाली व्हिडिओच्यासोबत अवेलेबल करून दिली ते एकदा फक्त वाचून घ्या इंटरव्ह्यूचे जे लोकेशन आहे ते फक्त मुंबईमध्ये इंटरव्ह्यू जे ते त्यांचे होणार आहेत तुम्ही सिलेक्शन झाल्यानंतर म्हणजे इंटरव्ह्यूला जात असताना कोणकोणते डॉक्युमेंट तुमच्याकडे तयार पाहिजे त्याची एकदा यादी बघून घ्यायची रेग्युलर असतात तुमच्याकडे ऑलरेडी तयार असतील कास्ट सर्टिफिकेट वगैरे असेल तर ते अपडेट करून तुम्हाला घ्यायचं आहे जर त्यात काही लिहिलं असेल तर ते एकदा बघून घ्या ॲप्लिकेशनची प्रोसेस आय बी पी एसकडे एक्झाम असल्यामुळं टिपिकली रेग्युलर पद्धतीनंच ॲप्लिकेशन त्यांची होईल आय बी पी एसच्या पद्धतीनं ॲप्लिकेशन प्रोसेस जी असते एक्झामची फीस ही विथ जी एस टी आठशे रुपयाची एक्झामची फीस आहे सगळ्या कॅन्डिडेटसाठी एक्झामचं सेंटर अक्रॉस महाराष्ट्र असल्यामुळं मला वाटत नाही की ट्रान्सपोर्टेशनला तुम्हाला तेवढा काही जास्त प्रॉब्लेम जो आहे तो ह्या केसमध्ये येणार आहे अजून एका कॅन्डिडेटने एकच अप्लाय एकच फॉर्म अप्लाय करायचं आहे जर एकापेक्षा जास्त फॉर्म अप्लाय केले तर जो शेवटचा पूर्ण बढलेला फॉर्म होता तो वाला फॉर्म ॲक्सेप्ट होऊन जाईल असं त्याने त्यामध्ये दिलेलं आहे अजून ॲडव्हर्टिजमेंटचा हा एवढा पार्ट याच्यामध्ये काही राहिलं आहे का तर कोणताही पार्ट राहिलेला नाही पण सर मग तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असं का म्हणलात तर तो वाला पार्ट मला सध्या समजून सांगायचा आहे त्याच्यामध्ये सांगत असताना पहिल्यांदा बघा याच्यामध्ये अपडेट करून घ्या हा अठ्ठावीस हा बघा सगळ्यात पहिल्यांदा एकदम होते मी ऑलरेडी तुम्हाला सांगताना सांगतो की काही महाराष्ट्रातल्या बँकांची नावं हो तुम्हाला सांगतो ज्याच्यामध्ये एक्झाम ही एकदम ट्रान्सपरंट पद्धतीने होते त्याच्यापैकी एक बँक आहे ट्रान्सपरंट होते फास्ट होते म्हणजे एक्झाम झाली की पंधरा दिवसात निकाल लागतो लगेच पुढच्या पंधरा वीस दिवसामध्ये आत इंटरव्ह्यू होऊन लगेच फायनल सिलेक्शन मे बी हा महिना सध्या चालू आहे समजा मे चालू आहे जून मध्ये समजा परीक्षा झाली जुलैमध्ये तुमची इंटरव्ह्यू झाले फॉर एक्झाम्पल म्हणतोय ऑगस्टपर्यंत तुम्ही बँकेत असतात ऑगस्ट पर्यंत तुम्ही तुमच्या तुमच्या बँकेत असतात एक्झिक्युशन हे फास्ट आहे मी मला असं वाटतं हे एक रिझन आहे की खूप जण जे आहेत ते बँकिंगच्या एक्झामची तयारी करतात म्हणून वेकन्सीज एकतीस नाही आहेत जेवढ्या वेकन्सीज आहेत तेवढ्याच जागा ज्या आहेत त्या वेटिंग लिस्टला काढतात आणि वेटिंग लिस्ट पूर्णपणे एक्झॉस्ट होऊ देतात म्हणजे एकतीस जागा आहेत प्लस एकतीस अशा पद्धतीनं संधी जी आहे ती बासष्ट विद्यार्थ्यांना मिळते एकसष्ट एकतीसला मिळते बासष्ट मिळते ग्रॉस सॅलरी घेत ही होम पोस्टिंग असेल तर अठ्ठावीस हजार आणि आउटस्टेशन पोस्टिंग असेल तर पस्तीस हजार अशा पद्धतीने सात हजार रुपये आउटस्टेशन अलाउन्स मिळतं हे अलाउन्स जे आहेत ते जर तुम्ही दिलेल्या पत्त्यापासून जो तुम्ही करस्पॉन्डन्स ऍड्रेस टाकलाय त्याच्यापासून जर तुम्ही शंभर किलोमीटरच्या बाहेर ब्रांच मिळाली तर अशा केसमध्ये तुम्हाला आउटस्टेशन अलाउन्स मिळतो समजा शंभर किलोमीटरच्या आतमध्ये मिळाली तर ह्या अठ्ठावीसच्या शिवाय शंभर किलोमीटरच्या आत मिळाली अठ्ठावीसच्या शिवाय तुमचा ट्रॅव्हलिंग अलाउंट जो आहे तो ॲड होतो त्यामध्ये जॉब हा परमनंट आहे काही टेम्पररी जॉब नाही आहे त्यानंतर ह्याचा फायदा तुम्हाला वेगळ्या वेगळ्या नॅशनलाइज बँकांच्या ज्या स्केल टू स्केल्स ह्याच्या जागा निघतात त्याच्यासाठी होतो पण याचा फायदा एस बी आयच्या सीबीओ सर्कल बेस्ड ऑफिसरसाठी होत नाही कारण की एस बी आय सीबीओ जो आहे तो तुम्हाला जा हे मागताना अनुभव मागताना शेड्युल्ड कमर्शियल बँकेचा अनुभव मागते ज्याच्यामध्ये कॉपरेटिव्ह बँक येत नाही पण ग्रामीण बँकेची स्केल टू स्केल थ्रीच्या परीक्षेत तुम्ही बिंदास्त या अनुभवाच्या चे विशेषवर तिकडे जाऊ शकतात एक्झामचा स्टडी प्लॅन जो आहे तो टिपिकली मला असं वाटतं एक्झाम चांगली अशा विद्यार्थ्यांसाठी आहेत ज्यांनी समहो मागच्या वर्षी त्यांचे निकाल ग्रामीण बँकेचे निकाल असतील मागच्या वर्षी एसबीआय पी ओ आय कलक्ष निकाल असतील मागच्या वर्षी आयबीपीएस पी ओ आय बी पी एस कलक्ष निकाल असतील जे थोड्या थोड्या मार्कांनी गेलेले आहेत मला असं वाटतं त्यांच्यासाठी चांगली संधी आणि वेगळं त्यांना काहीच करायचं नाही जो रेग्युलर अभ्यास होता बिलकुल तोच अभ्यास पुढे त्यांना कंटिन्यू ठेवायचा आहे त्यामुळं तोच पाठ हा अशा विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी आपली तयारी फेबमध्ये म्हणा किंवा मध्ये म्हणा अशा पद्धतीने तयारी केलेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही चांगली संधी आहे सोबत वेगवेगळ्या ठिकाणी एक्झाम सेंटर असल्यामुळं से मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या थे विद्यार्थ्यांना ट्रान्सपोर्टेशनचा तेवढा प्रॉब्लेम येणार नाही एका गावून दुसऱ्या गावाला गावाला जाण्याचा कारण की अशा वेळेला कधी कधी असं होतं की बँका फक्त एखादं दुसरा सेंटरेट होता महाराष्ट्रात मुंबईत ठेवलं किंवा पुणेच ठेवलं तर तो, तो एक खर्च जर तो विद्यार्थ्यांचा वाचणार आहे अजून जर आपण पाहायला गेलं याच्यामध्ये ह्या पगाराशिवाय अठ्ठावीस हजार होम पोस्टिंग आणि पस्तीस हजार ही त्यांची आउटस्रेशिंग पोस्टिंगच्या शिवाय जर त्या विद्यार्थी तो जो कोणता कॅन्डिडेट आहे उद्या त्याच्यातून कॅश हँडलिंगला बसला त्याला तीन हजार रुपये महिना या पद्धतीने आहेत जर त्याच्याकडं कॅ चावी आहे कॅशची तर त्याला हजार रुपये महिना हे एक वेगळा अलाउन्स आहे बोनस जो आहे हा वीस टक्के बोनस त्यांना मिळतो पण मागच्या वर्षी एक पन्नास एक लाखाचा फाईन डी एन एस बँकेला आरबीआय लावला होता म्हणून वीस टक्केऐवजी पंधरा टक्केचा बोनस दिला होता तर पंधरा टक्केच्या चे बोनसच्या हिशोबाने ती सुद्धा अमाऊंट असिस्टंट मॅनेजरची तीस ते चाळीस हजार वार्षिक म्हणजे अंदाजे पकडा तीन हजार रुपये महिना जे आहेत तर ते सुद्धा अवेलेबल होतं परफॉर्मन्सचा जो आहे तो परफॉर्मन्सचा जो पार्ट आहे तो शक्यतो वीस ते पंचवीस हजार वार्षिक अर्थात महिना दोन हजार रुपये हा ऍड होत असतो त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंग अलाउन्स फॉर होम पोस्टिंग ऑलरेडी सांगितलं तुम्हाला त्याच्यानंतर जर तुम्ही बँकेमध्ये तीन वर्षे कंप्लीट केलं तर साडेतीन लाख रुपयापर्यंतची तुम्हाला ओडी फॅसिलिटी आहे तीन वर्षाच्या आत असेल तर ही ओडी फॅसिलिटी पावणे दोन लाखापर्यंत याच्या पन्नास टक्के अमाऊंटला आहे होम लोन जे आहेत ते बँकेमध्ये तुम्हाला बँकेचे एम्प्लॉय असल्यामुळं चाळीस लाखापर्यंत होम लोन जे आहेत ते फक्त अडीच टक्के व्याजन आहे व्हेकल लोन जे आहेत ते टू व्हीलरसाठी तीन लाखापर्यंत व्हेकल लोन सहा टक्क्यांनी आणि फोर व्हीलरचं व्हेकल लोन जे आहेत ते दहा लाखापर्यंत हे सहा टक्क्यांनी जे ते अवेलेबल आहे तर ह्या सगळ्या फॅसिलिटी अदर दॅन ह्या बाकी अदर दॅन तुम्हाला तुमच्या पगाराच्या शिवाय ह्या फॅसिलिटी आहेत बाकी एन पी एस बाकी सगळ्या गोष्टी ज्या इतर ज्याप्रमाणे आहेत बिलकुल त्याच पद्धतीने आहेत तर माझं असं म्हणणं होतं की टिपिकली अशा वेळेस व्यक्ती विचार करतो की पगार पाहतो पाहिल्यानंतर बँकेचं हेडक्वार्टर पाहतो कुठंतरी त्याला ठाण्यामध्ये दिसतं मुंबई किंवा ठाण्यामध्ये म्हणत तर त्याला असं वाटतं की आपल्याला पुढे कसं किंवा ते तेवढ्या पगारात होईल का तर त्याशिवाय वेगळेवेगळे अलाउन्सेस त्यांनी अवेलेबल करून दिले आहेत भले हे सगळ्यांसाठी सगळे नसतील ज्यांना कॅश हँडलिंग मिळालीच नाही आहे अशांना हा वाला पार्ट नसेल ज्यांच्या हातामध्ये की नाही आहे असं नसेल पण हा वाला पार्ट परफॉर्मन्स बेसिसवर या सगळ्या गोष्टीच्या त्या पाहिल्या जातात टिपिकली जेवढं एक एखादी प्रायव्हेट बँक ॲग्रेसिव्ह असते अबाउट सेल्स अँड मार्केटिंग या बँका तेवढ्या ॲग्रेसिव्ह नाहीत ह्या खूप कमी अग्रेसिव्ह आहेत त्या कंपॅरिझनमध्ये किंवा प्रायव्हेट किंवा मी नॅशनल बँकही म्हणतो की जेवढ्या अग्रेसिव्ह सध्या एसबीआयसारखी बँक झालेली आहे तेवढ्या ऍग्रेसिव्ह ही बँक नाहीये अबाउट थर्ड पार्टी प्रॉडक्टच्या सेल्सबद्दल दुसरं म्हणजे जेवढ्या काही बँका यांच्या ब्रँचेस जे आहेत त्यांच्या मुंबई अर्बनमध्ये येतात त्यांच्यासाठीचा वेळ सकाळी तीन तास आणि संध्याकाळी तीन तास असा आहे आणि अदर दॅन मुंबई अर्बन असते सकाळी समथिंग नऊ ते बारा आणि संध्याकाळी पाच ते आठचं किती आहे वाटतं चार ते सात असं असावं आणि ज्या अदर दॅन मुंबई आहेत ह्या अदर दॅन मुंबई अर्बनच्या आहेत बाकीच्या ठिकाणी तर इथल्या जोड इथला जो टायमिंग आहे आपला टिपिकल नऊ दहा वाजेपासून ते संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत टायमिंग जो तो असा